उपस्थित होतं आणि महत्त्वाचं म्हणजे केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा झाली. आज गृहमंत्री आदरणीय अमित शाह साहेबांना आम्ही सर्वजण खासदार भेटलो. विषय जो महाराष्ट्रातला आणि मराठी माणसाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा विषय जो केंद्र सरकारकडे कित्येक दिवस प्रलंबित आहे तो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या संदर्भात त्याकरता आज आम्ही त्यांची भेटीची वेळ मागितली होती आणि त्यांनी आज आम्हाला भेट दिली आणि त्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे आणि लवकरात लवकर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची प्रक्रिया पूर्ण करून ते घोषित करण्यात येईल असं त्यांनी आम्हाला रिस्पॉन्स त्यांनी केलेला आहे. आणि शिवसेनेचे सर्व खासदार आज आम्ही त्यांच्या भेटीला गेलो होतो. काही खासदार त्यांच्या मतदारसंघात कार्यक्रम असल्याकारणामुळे आले नाहीत पण जेवढे खासदार आज होते ते सर्वजण शिष्टमंडळ म्हणून आज त्यांना भेट देऊन महाराष्ट्रातले ही कित्येक दिवसाची ही प्रलंबित मागणी आहे ती पूर्ण करण्याकरता आज विनंती करण्याकरता आम्ही गेलो होतो. आपण हे तर अभिजात भाषेचा दर्जा जो आहे तो गेल्या अनेक वर्षांहून भिजत बोंबड आहे. यापूर्वी देखील शिवसेना आणि भाजपचं सरकार होतं दोन्ही याच्यामध्ये पहिल्या एनडीएच्या मोदींच्या कार्यक्रमामध्ये पाच वर्ष काही झालं आता आता कसं होईल यावर काय बोलल्या विषयाला जोडून सुभाष देसाईंनी पण राज्यमंत्र्यांची यापूर्वी भेट घेतली होती. इतर नाही आता आम्ही त्यांना हीच विनंती केली होती की आम्ही आता पुन्हा एकदा एनडीएच्या सोबत आलेलो आहे सर्व खासदार आम्ही आणि अशावेळी संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेण्याचा पुढे नेण्याचा आम्ही जो निर्धार संकल्प केलेला आहे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी पण तो संकल्प केलेला आहे म्हणून जेवढे जेवढे महाराष्ट्राचे प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावून तसेच हिंदुत्वाचे महाराष्ट्र मराठी माणसाच्या अस्मितेचे मराठी भाषेचे हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही एक अजेंडा केलेला आहे. तो अजेंडा इम्प्लिमेंट करण्याकरता संबंधित जे मंत्रालय आहे त्या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करत आहोत. त्याची सुरुवात आज केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमित शाह साहेबांपासून आम्ही केलेली आहे आणि अमित शाह साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे आणि त्यांनी पण त्या विनंतीला दुरुजरा देताना लवकरात लवकर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात येईल असं सांगण्यात आलं. आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा दौऱ्याला सध्या पाठिंबा मिळत असल्याचं चित्र दिसतंय. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी त्यांची निष्ठा यात्रा निघाली त्यामध्ये प्रचंड अशी गर्दी जनसमुदाय पाहायला मिळाला यावर तुमची नाही याची माहिती नाही पण माझ्या माहितीप्रमाणे त्या मतदारसंघाचे आमचे खासदार आहेत त्यांच्याकडून मी माहिती घेतली तर त्यांनी अशी माहिती सांगितली की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ह्या सर्व यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि अशी माहिती मिळाली की राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे की आदित्य ठाकरे ज्या ज्या ठिकाणी यात्रा काढतील त्या त्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं त्यामुळे हे सर्व काँग्रेस आणि राष्ट्रवादीची लोकं त्यामध्ये आहेत असं तिथली स्थानिक लोकच आता सांगत आहेत. म्हणजे तुमचा आरोप आहे की राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर आदित्यच्या रॅली निघत आहे? निश्चित स्वरूपात कारण राष्ट्रवादी च्या सोबत जाण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीची पण आता जबाबदारी आहे की कुठे त्यांना कमी पडू नये म्हणून त्यांना गर्दी कमी पडू नये म्हणून राष्ट्रवादीकडून आता कार्यकर्ते पुरवण्यात येत आहेत. डोंबिवलीमध्ये शाखेमध्ये एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला मोठा वाद झालाय मोठा राडा झालाय कसं बघता शिवसेना एकमेकांशी भांडताना दिसते? हा विषय मला माहित नाहीये त्यामुळे ह्या विषयावर मी बोलू शकत नाही. धन्यवाद.